नमस्ते आदाब। टू लेजेंड्स शशि कपूर और देवानंद हिंदी फिल्म इंडस्ट्री के जाने माने मशहूर नायकों पर फिल्माए गए युगल गीतों के इस सुरीले सफर में मैं रत्ना आप सभी का दिल की गहराइयों से स्वागत करती हूँ। फॉर्चून वास्तुशिल्प डेवलपर्स इनके सहयोग से रत्नाज एलिना इवेंट्स ने इस सांगीतिक सफर का आयोजन किया है। तो फॉर्चून वास्तुशिल्प डेवलपर्स का नया प्रोजेक्ट फॉर्चून वेदास आलंदी में चौबीसावाड़ी यहाँ पर हो रहा है। उनके ब्रांड एम्बेसडर है राशि चक्रकार शरद उपाध्य सर। वो क्या कहते हैं इस प्रोजेक्ट के बारे में ये हम सुनते हैं और उसके बाद तुरंत ही ये संगीत के जादू का हम अनुभव करने वाले हैं। नमस्कार, मी शरद उपाध्ये राशी चक्रकार। आज मी आपल्यासमोर एवढ्यासाठी आलो आहे की घर या विषयावर मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे। आपलं घर हा व्यवहार नसतो, आपलं घर हे प्रेम असतं। आपल्या घरातली माणसं कधीही आपल्याशी व्यावहारिक वागत नाहीत, सगळी प्रेमाची माणसं असतात। मग असं घर ज्याला नाही आहे त्याची कल्पनाच करत नाही। खूप लोकांना पेईंग गेस्ट म्हणून राहायला लागतं, कित्येक लोक असे ओढ्यावरच राहतात, काही हॉस्टेलमध्ये राहतात। स्वतःच्या घराचं सुख काही वेगळंच असतं। म्हणून मी सहज आता आळंदीला गेलो होतो आणि आळंदीला एक छानपैकी प्रोजेक्ट मला पाहायला मिळाला। ते इतकं काही सांगण्यासारखं आहे की माझ्या लक्षात राहणार नाही। म्हणून आपल्याला थोडंसं मी काय मोबाईलवर त्याला पटापट लिहून घेतलं तेच आपल्याला सांगतो। ते म्हणजे आपण जर भाड्याच्या घरात किंवा दुकानात राहत असाल तर मी आपल्याकरता घेऊन आलो एक सुवर्ण संधी, स्वतःच्या वास्तूचे मालक होण्याची, असं आपल्याला फॉर्च्यून वेदाचे नितीन धिबदेमे आणि मकरंद पांडे हे दोन बिल्डर सांगतात। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदीच्या भूमीमध्ये ते साकारत आहेत एक भव्य फ्लॅट आणि दुकानाचे गृहप्रकल्प फॉर्च्यून वेदाज। फार सुंदर नाव आहे, चार वेद आहेत तसे फॉर्च्यून वेदाज। आता याची वैशिष्ट्य काय आहेत तर प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट्स आहेत, छोटी आणि मोठी दुकानं आहेत, प्रत्येक फ्लॅटकरता स्वतंत्र पार्किंग आहे, महा रेरा रजिस्टर प्रकल्प हा रजिस्टर प्रकल्प आहे, त्याच्यानंतर मुलांना खेळायला बगीचा आहे, सिनियर सिटीजन जे असतात त्या सिनियर सिटीजनकरता सोसायटीत हॉल आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, स्विमिंग पूल आहे आणि 24 तास सिक्युरिटी आहे। जवळच हकेच्या अंतरावर बाजारपेठ, शाळा, कॉलेज, बस स्टॉप, हॉस्पिटल आहे। अशा सर्व शहरी सोयीनियुक्त हा गृहप्रकल्प आहे। तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही अशा तुमच्या बजेटमध्ये बसणार आहे तो। मी या वास्तूबद्दल तुम्हाला का सांगतो याचे कारण आहे, मी स्वतः ही वास्तू तिचा प्लॅन अतिशय लक्षपूर्वक पाहणी केली आहे। इथल्या लहरी अतिशय सुंदर, मनाला समाधान व शांती प्रदान करणार आहेत आणि समृद्धी वाढवणार आहेत। आता वास्तू म्हणताना एक टिपिकल वास्तुशास्त्रातले लोक जे तुम्हाला इथे कासव ठेवा, इथे पिरॅमिड ठेवा, ही डायरेक्शन काय काय सांगतात ना, असली टेन्शन मी लावत नाही। आपल्या वास्तूमध्ये आत गेल्यानंतर काय लहरी मिळतात ते महत्त्वाचं आहे। म्हणून मी या नितीन देवदेमे आणि मकरंद पांड्यांना सांगितलं, तुम्ही सगळे बाहेर जा, मला वास्तूची परीक्षा करायची आहे। मग मी वास्तूत गेलो, अलगद डोळे मिटायचे असतात, एक ध्यानाचा प्रकार आहे तो, आणि त्या वास्तूत लहरी कुठल्या आहेत हे आपल्याला जाणवतं। तर त्या लहरी मला अतिशय चांगल्या जाणवल्या, मी चौकशी केली। आता गेली 20 वर्ष फॉर्च्यून डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य आहेत। त्यांनी आत्तापर्यंत बरेच प्रोजेक्ट अगदी वेळेत पूर्ण केले आहेत, हे फार महत्त्वाचं आहे, वेळेला फार महत्त्व देतात ते, आणि त्यांच्या कामाचा दर्जा नेहमीच उत्कृष्ट राहिलेला आहे।
काही गोष्टी मी आपल्याला सांगतो. उत्कृष्ट दर्जा, पारदर्शक व्यवहार, सर्व शासकीय नियमांचं पालन, दिलेल्या वेळेच्या घराचा किंवा दुकानाचा ताबा आणि ग्राहकाचं समाधान, हे सर्व फॉर्च्युन वास्तुशिल्प डेव्हलपरचे वैशिष्ट्य आहेत. तर एक ग्वाही मी आपल्याला देतो, बिल्डरचे जे अनेक वाईट अनुभव येतात त्यातला 1% सुद्धा तुम्हाला इथे येणार नाही. आता दसरा दिवाळीची एकापेक्षा एक सुंदर मुहूर्त आहे, त्या मुहूर्तावर बुकिंग करायचं किंवा ॲडव्हान्स काही द्यायचा म्हणून मी तुम्हाला आधी हा व्हिडिओ पाठवला. पण अनेकांना तुम्हाला अगदी इन्व्हेस्टमेंट करायची असली तर 1 BHKमध्ये करून ठेवावी. आपल्याला ज्ञानियाच्या राजांचे आशीर्वाद मिळतीलच. आम्ही स्वतः दत्तमहाऱ्यांचे परमभक्त, त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो. इथे जी जी मंडळी जागा घेतील, मग निवासाची असो किंवा दुकानाची असो, त्यांची भरपूर भरभराट होऊ दे आणि त्यांना शांती मिळू दे, त्यांचे सगळे कुटुंबीय आनंदात राहू दे, ही त्यांच्याकडे प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. नमस्ते, आदाब, स्वागतम. फॉर्च्यून वास्तुशिल्प डेवलपर्स की सहयोग से रत्ना जेलिना इवेंट्स आयोजित रत्ना दहिवलकर प्रस्तुत टू लीजेंड्स देवानंद और शशि कपूर पर फिल्माए गए ड्यूएट्स यानी कि युगल गीत पर आज का ये प्रोग्राम है. आप इस प्रोग्राम का आनंद लेने वाले हैं. बहुत ही प्यारे प्यारे से गीत है, आप अंत तक जुड़े रहिएगा और इस महफिल का आनंद उठाइएगा. घर बैठे अपने परिवार के साथ मोबाइल पर, लैपटॉप पर या यहाँ तक कि आप टीवी पर भी इस प्रोग्राम का आनंद ले सकते हैं. और आपके अभिप्राय हमें कमेंट्स के जरिए, आपके तालियां हम तक पहुँचाते रहिएगा. देखिए ना, जीवन की तस्वीर हमेशा बदल जाती है. कारवा ये जिंदगी में कई चेहरे आते हैं और जिंदगी की रेलगाड़ी में जिसका जिसका स्टेशन आता है वो अपने ठिकाने पर उतर जाता है. रह जाती हैं यादें, रह जाती हैं बातें. जिन यादों और बातों में खुशियाँ और गम का एक एहसास हमारे जीवन में अमिट छाप छोड़ जाता है. आज कुछ ऐसे ही यादों को लेकर हम याद कर रहे हैं शशि कपूर साहब को और देव आनंद जी को उनके प्यारे प्यारे गीतों के जरिए. चूँकि 3 दिसंबर को देव साहब की और 4 दिसंबर को शशि कपूर जी की पुण्यतिथि है, डेथ एनिवर्सरी, इसलिए आज इन दोनों एवरग्रीन सितारों को हम याद कर रहे हैं उनके गीतों के जरिए. बहुमुखी प्रतिभा के धनी देव आनंद का नाम ऐसे शख्सियत के तौर पर याद किया जाता है जिन्होंने न सिर्फ अभिनय के क्षेत्र में बल्कि फिल्म निर्माण और निर्देशन के क्षेत्र में भी अपनी विशिष्ट पहचान बनाई. हिंदी सिनेमा में तकरीबन 6 दशक तक दर्शकों पर अपने हुनर, अदाकारी और रोमानियत का जादू बिखेरने वाले सदाबहार अभिनेता देव आनंद. देव साहब की सभी फिल्मों में शंकर जय किशन जी ने हिट संगीत दिया है, चाहे वो पतिता हो, असली नकली हो, रूप की रानी चोरों का राजा हो, प्यार मोहब्बत हो, कहीं और चल या दुनिया हो, या जब प्यार किसी से होता है हो. शायद गीतकार हसरत जयपुरी जी पुनर्जन्म में विश्वास करते थे तभी इतना रोमानियत भरा गीत लिखा है. शंकर जय किशन का सुहावना संगीत और रफी साहब का मद भरा स्वर तथा लता जी की मधुर आवाज आज भी श्रोताओं को मंत्रमुग्ध करती है. और देव साहब की अदायगी पर तो हम सिर्फ 100 साल ही नहीं बल्कि हजारों सालों तक प्यार करते रहेंगे, उन पर प्यार लुटाते रहेंगे. जब प्यार किसी से होता है, इस फिल्म के इस अजरामर युगल गीत से आज की शो का आगाज करते हैं. आपके सामने प्रस्तुत करते हैं हमारे होनहार गायक सुमित कर्णिक और भाग्यश्री टुमरे. तो बहुत ही प्यारा सा गीत है, बस माहौल सा बन जाएगा. आप हमारे साथ जुड़े रहिएगा और अपने कमेंट्स में लिखिएगा जरूर आपका वॉल्यूम कैसा आ रहा है, आपको कैसे कैसा हमारा प्रोग्राम कैसा लग रहा है. शुक्रिया.
साल पहले मुझे तुमसे प्यार था, मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा। Yeah.